गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। उद्या 21 सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वात जास्त झाल्यामुळे करण्याचा आढावा घेण्यासाठी ते उद्या 10 वाजता सोमवारी ते कोल्हापूरला येत आहेत। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर असणार आहे। ज्या ज्या राज्य जिल्ह्यामध्ये जास्त रुग्णांची संख्या वाढली तिथं जाऊन त्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि शासनाची सर्वतोपरी मदत त्या त्या जिल्ह्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला। यापूर्वी पुणे असेल, मुंबई असेल, त्यानंतर रायगड असेल, सातारा असेल, या सगळ्या जिल्ह्यांना भेटी दिलेली आहे। आता आपल्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा सर्वात जास्त असल्यामुळं ते समोर येत आहेत। उपमुख्यमंत्री यांनी 2 वचन दिलेले होते आपल्या बजेट भाषणामध्ये भाषण करताना की आम्ही थकबाकीदारी शेतकऱ्यांचं 2 लाख रुपये पर्यंत कर्ज पूर्वी माफ केलं होतं, आता राहिलेलं 2 लाखाच्या वरचं आणि नियमित भरणाऱ्याला 50,000 रुपये अनुदान प्रोत्साहन अनुदान हे राहून गेलेलं आहे। राहून काय गेलं याची कारण सुद्धा समजण्याची आवश्यकता आहे। कारण कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे वर्ष 1.5 वर्ष आपल्या राज्याच्या आर्थिक स्तोत्रामध्ये फार कमालीची घट झालेली आहे। एका बाजूला संपूर्ण राज्य लॉकडाऊन असताना आमचे जे मुख्य स्तोत्र आहेत GST किंवा VAT यामध्ये फार मोठी घट झाली। 14,000 कोटी रुपये महिन्याला सरकारी कामगारांचा पगार आणि पेन्शन दिले आम्हाला द्यावे लागते, व्याज द्यावं लागतं। आजच 5.25 लाख कोटीचं कर्ज आपल्या राज्यावर झालेलं आहे। आता या सरकारी कर्मचाऱ्याची 70% लोकांचा पगार आम्ही बसून देतो, ते बसू नाही करा, त्या बिचाऱ्यांची काय चूक नाही। तर आपण ठरवलं की बाबा 50% उपस्थिती, 50-15% उपस्थिती, फक्त 100% हजर जे आहे ते वैद्यकीय सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, महसूल खात्याचे फील्डवरचे सगळे अधिकारी, पोलीस, सफाई कामगार, नगरपालिका, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, बाकी 70% लोकांना आम्ही बसून पगार देतो। म्हणजे सर्व ऑफिसेस बंद आहेत, शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, तांत्रिक शाळा सगळ्या बंद आहेत, वैद्यकीय शाळा बंद आहेत आणि हे देतो आपण। परंतु कोणत्याही परिस्थितीत आर्थिक परिस्थिती सुधारली की 50,000 प्रोत्साहन अनुदान आणि 2 लाखाच्या वरचं कर्ज आम्ही निश्चितपणे अनुदान देण्याचा प्रयत्न करू। जान जाय परत वचन न जाय अशा पद्धतीनं आम्ही निश्चितपणे हे काम करू। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।